नागपूरला गेले होते ना, तेव्हा तिथे पार्टीमध्ये धनाजीराव मांदे भेटले. ही भिंत आहे ना, ही फक्त त्यांच्या करता, तुझ्या करता ही भिंत कधीच नव्हती आणि नसेल. पाया पडलो, नाक घासलं, तरीही दादामध्ये काही फरक पडला नाही. अहो, इथे पैसे कमवायला वेळ नाही आणि दडाबिडा कसल्या शिकवायच्या गोष्टी करता. आता माझंच बघा, पार वर हात टेकून आलो. अहो, हे पोट शिवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. एवढे दिवस आडवा राहिलो, धंद्याचं नुकसान व्हायचं ते झालंच. आता नशिबानं जीवदान मिळालंय, ते कमाई करण्यात घालू का बदला बिदला घेण्याच्या भानगडीत पडू काय? खरमळे साहेब जो आपलं जगणं कठीण करतो ना, त्याला ठेचायलाच पाहिजे. नाहीतर तो पुन्हा पुन्हा आपल्या मार्गात काटे फेरतो आणि आपण सतत जखमी होत राहतो. माझ्या हिटलिस्टवरती नंबर एकला आहे माझा बॉस कोलते. त्या लासखुरच्या प्रकरणात त्याने मला अडकावलं, त्यावेळेला गप्प बसलो मी. पण आता नाही, यापुढे तो पुढचं पाऊल उचलायच्या आत मी त्याला ठेचून टाकणार. मोहिते साहेब, तो तुमची नोकरी सुद्धा घालवू शकतो. खरमळे साहेब, रोज एकाच गोष्टीची भीती दाखवली तर काही दिवसांनी लहान मुल सुद्धा त्या गोष्टीला घाबरत नाही. मला माझ्या नोकरीची पर्वा नाही. कधीही भरून येणार नाही इतकं नुकसान झालंय माझ्या आयुष्यात. आता याहून अधिक वाईट काहीही होणं शक्य नाही. साहेब, मला त्याला धडा शिकवायचा आहे, तर तुमची साथ मिळाली तर मला हवी. मोहिते साहेब, मी पक्का बिझनेसमॅन आहे. फायद्याचं दाखवून द्या, मदत करतो. वाईट वाटून घेऊ नका मोहिते साहेब, पण मला सांगा मी तुमच्या लफड्यात का पडावं? आधीच झालंय थोडं आणि व्याह्यानं धाडले घोडं अशी गत व्हायची माझी काय. नाही म्हणजे मी काय म्हणतोय समजतंय ना. खरमळे साहेब, यात तुमचाही फायदा आहेच. मी जर माझ्या साहेबांच्या जागी बसलो तर मी तुमची काय आणि कशी मदत करू शकतो हे तुम्हाला न कळले इतके तुम्ही मूर्ख नाही काय? हॅलो हॅलो, आसावरी, सचिन बोलतोय. तुम्ही असा अचानक कसा काय फोन केलात? म्हणजे काय,
तुम्हाला फोन नंबर दिला होता, तो काय जपून ठेवायला? मी तुला फोन करायचा नव्हता का? नाही नाही, तसं काही नाही. बोला, कसे आहात? मी मस्त, मजेत. त्या दिवशी खूप बरं वाटलं तुला भेटून. मला पण. त्या दिवशी अचानक भेटलो आपण, पण आता ठरवून भेटूया कधीतरी. हो, नक्की. बरं, आज काय करतेस? आज मी अगं मी सहज विचारलं. राहू दे, तुला वेळ असेल ना तेव्हा भेटू आपण. आज आहे वेळ, भेटूया. भेटूया की? मी कधी आणि कुठे ते नंतर फोन करून सांगते. ओके, चालेल. बाय बाय. माई, एक विचारायचं होतं. काय ग? मी आज आष्टीला जाऊन येऊ? मला ना सकाळपासून बाबांची खूप आठवण येते. किती दिवस झाले त्यांची आणि माझी भेटच झालेली नाहीये. मी आत्ता जाते आणि रात्रीपर्यंत परत येते. काय विचारायचंय त्यात, जा ना तू. मी तर म्हणते की धावत पळत रात्री कशाला परत येतेस? आजचा दिवस राहा आणि उद्या सावकाश ये. मी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात. त्याची काळजी करू नकोस, मी बघून घेईन ते सगळं. तू फक्त हर्षेच्या परवानगीचं बघ म्हणजे झालं. नाही, त्यांना मी विचारणारच होते, पण म्हटलं आधी तुम्हाला. आता बोलत बसू नकोस, जा पळ. हो माई. नंदिनी, चला बघशील का ग फोन कोणाचा येतो? बघते. हॅलो. हॅलो नंदिनी. सचिन बोलतोय. अगं, आज मला घरी यायला उशीर होणार आहे. का हो? काही नाही, एका ठिकाणी इन्स्पेक्शनसाठी जायचंय मला. तिथे किती वेळ लागेल सांगता येत नाही ना. बरं, मग जेवणाचं काय? नाही, जेवायला मी घरीच येणार आहे. पण तू थांबू नकोस माझ्याकरता, जेवून घे. बरं, लवकर या, मी वाट बघते. ओके बाय. ओके बाय. कुणाशी बोलत होतीस इतका वेळ गुलुगुलू फोनवर? माझ्यासाठीच फोन होता. पण कुणाचा? अहो, हे सांगितल्याने तुमच्या आयुष्यात फार काही फरक पडणार आहे का? अहो बघा बघा कशी जीभ वळवळते सटवीची ती. अहो, तुम्ही आता पोस्टाच्या डब्यासारखे एका जागी बसून राहणार आहात का? जा विचारा ना हिला. अगं, काय विचारायचं आहे? तिने सांगितलं ना तिचा पर्सनल फोन होता म्हणून. अनावश्यक माहिती डोक्यात ठेवणं मेंदूला घातक असतं असं लिहिलंय बघ याच्यात. अगं, आजच्या वर्तमानपत्रात एक लेख आलाय, माणूस मेंदू आणि मनशांती. अवश्य वाच तू. हा, वाच. तुम्हीच वाचा तो लेख. मला शिकवतायत काळीचा उपयोग नाहीये घरात. सुनेला डोक्यावर चढवून ठेवलीये तुम्ही. हे बघ, मी तुला काय ग, सचिनला आज खूप उशीर होणार आहे का? हो बाबा, इन्स्पेक्शनला जाऊन येणार आहेत म्हणाले, पण जेवायला घरीच येतील. बर बर. असावरी, आपण नंतर बोलूया, मी कामात आहे. एक एक एकच विचारायचं होतं, प्लीज बोल. मी आज आष्टीला गेलं तर चालेल? बरेच दिवसात मी बाबांना भेटलेलं नाहीये, शिवाय. बर, चालेल. एक दिवस राहिलं तर चालेल, उद्या परत येईल. माहेरी जातीयस, नाहीतरी कसं म्हणू शकतो मी तुला? पण फक्त एक सांगू शकतो, आय मीन विनंती करू शकतो. शक्य झालं तर रात्री परत ये. आय मिस यू.
हॅलो आशा भरी हो येईन मी परत जपून जा आणि पोचलीस की मला फोन कर नक्की ओके बाय बाय या शेवटी आपण भेटलोच ठरवून हो आज मी आष्टीला निघालीय ओ मग तुझी गाडी कुठे आहे गाडी मी कोपऱ्यावरती पार्क केली पार्किंग प्रॉब्लेम्स अगं नाही तुला इथे पार्किंग मिळालं असतं म्हणजे आपण सांगितलं असतं ना त्याला आपण काय आज पार्किंगच्या मुद्द्यावर चर्चा करायला भेटलोय का नाही नाही अजिबात नाही आपण आसावरी एक मात्र बरं झालं तुझं माझ्याशी लग्न नाही झालं हां तुला असं गाडीतून फिरता आलं नसतं ना गाडीतून फिरणं म्हणजे सुख असतं का तुमची बायको ही सुखी असेलच की तुमच्या बरोबर माहित नाही काय झालंय सचिन त्या दिवशी तुम्ही लपवत होता का काहीतरी माझ्यापासून त्या दिवशी आपण दोघही खोटं बोललो एकमेकांशी नाही माझ्याबद्दल सांगायचं तर आमचं घर म्हणजे सध्या कुरुक्षेत्र झालं कुरुक्षेत्र सध्या म्हणजे माझं लग्न झाल्यापासूनच एकीकडे आई आणि दुसरीकडे नंदिनी म्हणजे खरं तर सुरुवात आईनेच केली पण मधल्यामध्ये मी पिसला जातोय म्हणून तर त्या दिवशी ऑफिस सुटून तासभर झाला होता तरीही घरी गेलो नाही अशी आमची कथा तुमचं काय मी सुखी आहे बघ तू अजूनही खोटं बोलते मी खरंच सुखी आहे असं बरे मला वाटलं होतं की आपण पुन्हा एकदा मित्रांसारखे भेटू पण आता कुठल्याही संसारात छोटे मोठे खटके उडतातच पण बाकी तुझे मिस्टर भेटले होते कुठे नाही भेटले होते म्हणणं चुकीचं ठरेल मी त्यांना बघितलं होतं ते आणि सचिन आज आपण आपल्या रिस्पेक्टिव्ह नवऱ्याची आणि बायकोची तक्रार करण्यासाठी इथे भेटलोय का आपल्या दोघांच्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स असतीलही पण ते उगाळत बसण्यापेक्षा आपण एकमेकांशी गप्पा मारून एकमेकांना दोन क्षण आनंदाचे निखळ आनंदाचे देता आले तर ते देऊयात ना ॲज यू विश पण आधी ऑर्डर देऊया जाम भूक लागली ते बघ तो वेटर बघ मगापासून कमरेवर हात ठेवून विठोबासारखा उभा आहे वेटर काय मग PSI च्या परीक्षेसाठी अप्लाय केलं होतं त्याचं काय झालं कसलं काय अजून इंटरव्ह्यूसाठी कॉल पण नाही आला होत नाही बहुतेक माझं नाही झालं तरच बरं आहे किती फनी दिसशील त्या युनिफॉर्ममध्ये एक गप हा खूप स्मार्ट दिसले असते मी कडक युनिफॉर्म कमरेला पिस्तूल वेगळीच मजा असते त्याची अंतरा व्हायला पाहिजे ग माझं पण नेहा तुला हे सगळं असं कटकटीचं नाही काय ग वाटत म्हणजे उद्या नवरा शोधताना मारामार होणार पोलीसवाली मुलगी कोण करणार जरा काय बिनसलं की लगेच नवऱ्याला उचलून जेलमध्ये डांबशील अगं आणि मला पोलीसवालाच नवरा मिळाला तर बाप रे मग मात्र कठीण आहे
तुम्ही दोघ जण मिळून घराचं पोलीस स्टेशन करा. हे सगळं सब इन्स्पेक्टर झाल्यानंतर ना अजून मला इंटरव्ह्यूसाठी कॉल पण नाही आलेला. अंतरा खर तर आपल्या तिघींमध्ये आसावरी तरी सर्वात हुशार आहे. ती जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये गेली असती ना तर ती सहज एक्झाम क्रॅक झाली असती. खरं आहे, पण आता तर ती हाऊस वाईफ होऊन बसली. हो ग, कधी कधी ना वाईट वाटत. हर्षवर्धन भाऊजींनी तिला निदान एखादी नोकरी करू द्यायला हवी होती. हेच आवडत नाही मला. करून द्यायला हवी होती म्हणजे काय? परमिशन लागते का आपल्याला? लग्नाच्या आधी आई बाबांची परवानगी, लग्नानंतर काय नवऱ्याला विचारायचं त्याची परवानगी. वा 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 वा, स्त्री मुक्ती आंदोलन जिंदाबाद. उद्या भाषण माझी पुरी. तरी सुद्धा पुढच्या वेळेला ताई आली ना तिच्याशी मी बोलणार आहे या विषयावर. बोल बोल. नेहाला तुला काहीतरी सांगायचंय. काय? हे की तू काय नाही ग, अगं सांग ताई आपलीच आहे. सांग ना चोंबडे. मला पण तुमच्या वर्गात घ्या, मला पण ऐकायचंय काय बोलत होत आता. अगं मला हेच सांगायचं होतं की हा तू तू कशी काय आलीस अचानक? तुमची आठवण आली म्हणून आले. बाबा आले नाही ग अजून. अंतरा, काका आणि बाबा अजूनही? सगळं तसंच येत आहे. दोघे एका छताखाली राहतात पण एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नाही. आणि काकू? पतिव्रत आहे ना माझी आई, तसं बाबांचं तसंच. चला गाडीत बसा. कुठे नेतेस? कुठे नाही. आपण चक्कर मारतो आणि आईस्क्रीम खातो. अरे फार बरं वाटलं आईस ते. आणखीन थोडे दिवस राहिले असतेस तर आणखीन बरं वाटलं असतं. परत येईन थोड्या दिवसांनी राहण्यासाठी. बरं आता निघत असेल तर आताच निघ, फार रात्रीचा प्रवास बरा नाही. मी काकांना भेटण्यासाठी थांबले होते बाबा.